हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी पुष्कर दांडेकर सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण राजमुद्रा अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करंट अफेअर्स, एक्झाम रिलेटेड करंट अफेअर्स टू द पॉईंट ही एक सिरीज सुरू केलेली आहे मागच्या वर्षापासून. तुमचा उदंड प्रतिसाद या सिरीजला आपल्याला लाभतोय. प्लस मला सांगायला पण आवडतं, मला हे छान वाटेल सांगायला, आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला काही ना काही छोटा होमवर्क पण देत असतो. तर जे आपले रेग्युलर क्लास स्टुडंट्स आहेत ते आम्हाला वैयक्तिकरित्या मेसेज करून तो होमवर्कचं उत्तर देतात. ज्यांना येत नाही त्यांना आम्ही उत्तर देत असतो. मी बाकीच्या विद्यार्थ्यांना पण असं आवाहन करतो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जो काही प्रश्न विचारला जाणार आहे त्याचं उत्तर नमूद करत चला. चालेल? चला मित्रांनो, एक्झाम पुढे गेलेली आहे. एक्झाम पुढे गेली याचा अर्थ सोपी झाली असा नाही. बरेच काठावरचे जे उमेदवार आहेत की ज्यांचा कमी जास्त अभ्यास झालेला असतो, हे आता चांगल्या अभ्यासाने पुन्हा त्या एक्झामच्या क्षेत्रामध्ये पडतील. बरोबर? म्हणजे कॉम्पिटिशन अजून वाढेल, जागा वाढतील, कॉम्पिटिशन त्याच्या 10 पट वाढेल. तर मित्रांनो, वही पेन घेऊन बसायचा, ही PDF तुम्हाला दिली जाईल. त्याच्यासोबतच जेवढं पण तुम्हाला माझ्या रनिंग नोट्स जे काही मी एक्सप्लेन करणार आहे त्याच्यात तुम्हाला 1 लाईन 2 लाईनर काही लिहिता आलं तर तुम्हाला तो फायदाच होईल. चला तर पुन्हा एकदा आपण राजमुद्रा अकॅडमीवर, मी पुष्कर दांडेकर सर आपलं स्वागत करतो आणि आपण आपलं करंट अफेअरचं लेक्चर सिरीज मालिका सुरू करू. विनंती अशी असेल, याच्या आधीच्या लेक्चर सिरीज मालिकाच्या हे क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्समध्ये हे बघा. कारण आधी आपण काही पर्यावरणाचे टॉपिक घेतले, सायन्स टेक्नॉलॉजी घेतलं आहे, इंटरनल सिक्युरिटी घेतलं आहे, इकॉनॉमी पॉलिटी घेतलेला आहे, तर त्याच्या कंटिन्युएशन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये हे सगळं आपण सिरीज बघा. चला मित्रांनो, बरोबर. चला आता बघा अतिशय महत्त्वाची गोष्ट, सर्ट इन हे काय आहे मित्रांनो. आपण हे बोललेलो आहे त्याचा सिम्बॉल बघून घ्या. मी मुद्दाहून प्रत्येक ह्याच्यामध्ये इमेजेस टाकलेल्या आहेत. कशासाठी? तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकताना जे इमेज डोळ्यासमोर असेल ती गोष्ट तुम्ही विसरणार नाही. तर सर्ट इन, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. या मिनिस्ट्रीच्या अंडर हा आपण एक रिस्पॉन्स टीम, किंवा ज्याला आपण म्हणतो की भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं मालवेअर असेल, थ्रेट असेल, सायबर सिक्युरिटी असेल, त्याच्याविषयी काळजी घेण्याची एक स्वयंपूर्ण ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन हा प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे. नाव लक्षात ठेवायचं, सर्ट इन. चला आता यांनी काय सांगितलं बघा. सर्ट इन याला RTI पासून सूट दिलेली आहे. मित्रांनो, RTI पासून सूट देण्याचं प्रमुख प्रयोजन काय आहे समजून घ्या. जर हे भारताच्या डिजिटल सिक्युरिटी याला जर सेफगार्ड करणारं एक मेकॅनिझम ठरणार असेल तर त्याची माहिती गोपनीय राहावी, ती माहिती चव्हाट्यावर येऊ नये, परकीय दुश्मनी शक्तींना त्याचा वापर करता येऊ नये. आणि जेवढ्या गोष्टी गोपनीय राहतात मित्रांनो तेवढं तुम्हाला अजून सेफगार्डिंग, मी फक्त सिक्युरिटीच्या अनुषंगाने सांगतोय बरं का, लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त माहिती खुल्या झाल्या पाहिजे पण सेक्युरिटीच्या अनुषंगाने काही गोपनीय माहिती राहिलीच पाहिजे मित्रांनो. तर बघा त्याला RTI मधून सूट दिली. आता प्रत्येक वेळेस आपण हे शिकणार आहे मित्रांनो की MCQ कसं येऊ शकतो. मग MCQ काय येईल की नुकत्याच RTI कायद्यामध्ये झालेल्या सुधारणेनुसार खालीलपैकी कुठल्या स्वायत्त संस्थांना, विभागांना, कार्यक्रमांना RTI मधून सूट देण्यात आलेली आहे, तर ते आहे सर्ट इन. बरोबर? सरकारने माहिती अधिकार कायद्याच्या RTI कक्षेतून वगळलेल्या संस्थांच्या यादीमध्ये सर्ट इन याचा समावेश केला आहे. RTI कायदा 2005 दुसऱ्या अनुसूचीमध्ये सर्ट इन ही 27वी संस्था आहे. म्हणजे काय की RTI कायद्याच्या मध्ये त्या RTI कायदा कोणाला लागणार नाही याच्याविषयी सरकारने जे काही स्केड्यूल तयार केलेलं आहे त्याच्या अनुसूचित 2 किंवा परिशिष्ट 2 मध्ये 27वी म्हणजे शेवटची 27 इन्स्टिट्यूशन त्यामध्ये आहेत की त्याची माहिती गोपनीय असेल, ती खुली केली जाणार नाही, त्यात शेवटची संस्था म्हणजे सर्ट इन याचा समावेश झालेला आहे. इंटेलिजन्स ब्युरो, संशोधन विश्लेषण संस्था, अंमलबजावणी म्हणजे ED तुमचं सध्या चर्चेमध्ये की नाही, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यासारख्या संस्थांचा त्यामध्ये ऑलरेडी समावेश केलेला आहे. 2016 स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडला सूट देण्यासाठी RTIच्या दुसऱ्या स्केड्यूलमध्ये शेवटची सुधारणा करण्यात आली. म्हणजे स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड ही कितवी संस्था असेल, 26वी संस्था असेल, आणि सर्ट इन कितवी संस्था असेल, 27वी संस्था असेल. सर्ट इन, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, या मंत्रालयाअंतर्गत हे कार्यरत आहे. स्थापना 19 जानेवारी 2004, IT कायदा 2000 अंतर्गत. मुख्यालय नवी दिल्ली. हॅकिंग आणि फिशिंग म्हणजे काय मित्रांनो, फिशिंग हा शब्द परीक्षेला येऊन गेला आहे बरं का, की फिशिंग ही टर्म कोणासाठी वापरली जाते. तर फिशिंग म्हणजे काय केलं जातं, आपण एखादा कोळी बांधतो किंवा एखादा माणूस गळ टाकून बसतो की नाही मासे पकडण्यासाठी, तसं
सायबरच्या दुनियेमध्ये, सायबर वर्ल्डमध्ये काही हॅकर्स हे मुद्दामून तुम्हाला काहीतरी आमिष दाखवून तुमची गोपनीय क्रेडेन्शियल माहिती चोरून त्याचा गैरवापर करण्यासाठी या एक वेगळे इंटरफेस तयार केलेले असतात, त्याला म्हटलं जातं फिशिंग इंटरफेसेस. की त्यामध्ये तुम्ही फक्त जाता, काहीतरी आमिष तुम्हाला दिसतं, लोभ तुम्हाला दिसतो किंवा काहीतरी डिस्काउंट तुम्हाला दिसतो आणि तुमची गोपनीय माहिती त्यामध्ये घेतली जाते. अनेकदा ही गोपनीय माहिती मित्रांनो तुमचा पासवर्ड रिकवर करण्यासाठी वापरली जाते. तुमचा डेट ऑफ बर्थ असेल, मॅरेज ॲनिव्हर्सरी असेल, किंवा तुम्हाला एखादा आवडता प्राणी असेल, तुमच्या शाळेचं पहिलं नाव असेल किंवा तुमचं मित्राचं नाव असेल, ही माहिती तुम्हाला पासवर्ड रिकवर करण्यासाठी वापरली जाते. आणि अशी महत्त्वाची माहिती आपण अनाहूतपणे एखाद्या अननोन व्यक्तीला सहज देऊन टाकतो, आपल्याला कळत पण नाही, त्या ॲक्टिव्हिटीला फिशिंग म्हटलं जातं. तर समजून घ्या, हॅकिंग, फिशिंग सारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना समोर जाण्यासाठी प्रमुख राष्ट्रीय संस्था म्हणून सर्ट इन हे तयार झालेलं आहे. मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क असा देतो मित्रांनो, सर्ट इन हा कार्यक्रम भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरू केलेला आहे? कळत आहे, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे. चला आता पुढचं आहे, टॉप 500 महासंगणक. आता लक्षात घ्या मित्रांनो, टॉप 500 महासंगणकामध्ये चीन, कोरिया, जपान, अमेरिका यांचेच संगणक सगळ्यात जास्त धुमाकूळ घालताना दिसतात, टॉप 500 येताना दिसतात. आता भारताचेही काही महासंगणक, तुम्ही नाव ऐकलं असेल, पूर्वी नाव होतं परम, असे काही महासंगणक टॉप 500 येत आहेत. प्रश्न असा येऊन गेलेला आहे, महासंगणकाची स्पीड कोणत्या एककामध्ये मोजली जाते? कळतंय, महासंगणकाची स्पीड कोणत्या एककामध्ये मोजली जाते? मी तुम्हाला प्रत्येक वेळेस हे क्वेश्चन म्हणजे जनरल नॉलेज सांगताना कोणते कसे कसे क्वेश्चन येऊन गेलेत याचा तुम्हाला माहिती देतोय, ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करतानाच कळेल कुठला पॉईंट महत्त्वाचा, कुठला पॉईंट तेवढा महत्त्वाचा नाही. तर बघा, 23 मे 2023 रोजी जर्मनीतील आंतरराष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग कॉन्फरन्स ISC टॉप 500 ग्लोबल सुपर कॉम्प्युटिंग सूचीच्या 61 आवृत्तीमध्ये ही घोषणा करण्यात आली. तुम्हाला आता काय काय लक्षात ठेवायचं आहे, हे जर्मनीमध्ये झाले. या यादीमध्ये पुण्यातील सिडॅक येथील स्थापत्य कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त AI सुपर कॉम्प्युटर ऐरावत जागतिक क्रमवारीमध्ये 75 क्रमांकावर आहे. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, आतापर्यंत आपण 100 क्रमांकाच्या पुढे होतो, 131, 140 असा तो क्रमांक असायचा, आता आपण 100 आतमध्ये आलोय. 500 आपले कमी आहेत पण 100 आतमध्ये आपले जास्त पाहिजेत. कळत आहे, तर त्याचं नाव काय आहे, AI बेस्ड मॉडेल आहे ऐरावत. कळत आहे, आता ऐरावत हे कोणाचं नाव आहे मित्रांनो, इंद्रदेवाच्या हत्तीचं नाव ऐरावत आहे मित्रांनो. आता म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक जायंट फोर्स समजून आता आतमध्ये शिरणार आहोत, हा याचा अर्थ आहे. आणि कोणी तयार केलं आहे, सिडॅक. आपल्या राजीव गांधी पंतप्रधान साहेबांच्या कार्यकाळामध्ये 1988-89 पुण्यामध्ये सिडॅकची स्थापना झालेली आहे. मित्रांनो, भारत सरकारचं तंत्रज्ञान विषयक, कॉम्प्युटर विषयक एक संशोधन तसंच ट्रेनिंग देणारा हा खूप मोठा विभाग आहे. आजही बरेच मुलं मुली या सिडॅकचा कोर्स करतात आणि पुढे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी करताना दिसतात. एकदम नावाजलेले बरं का, याच्यावर प्रश्न पडून गेलेला आहे, सिडॅक कोणी स्थापन केलं, कोणत्या काळात गेला, हा प्रश्न पडून गेलेला आहे. पहिल्या 500 अमेरिकेच्या फ्रंटियर महासंगणकाने अव्वल स्थान पटकावलेले आहे. HPE क्रे EX प्रणाली 1 exaflop exa floating point ऑपरेशन प्रति सेकंदापेक्षा जास्त कामगिरी असलेली ही पहिली अमेरिकन प्रणाली आहे. बघा, फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन प्रति सेकंद, तुम्ही काय म्हणता याला, पेंटाफ्लॅप असं तुम्ही म्हणता, बरोबर. तर हिचा वेग किती बघा, 1 exaflop, त्याच्याही पुढचं ही अशी एवढा मोठा वेग सादर करणारी ही पहिली प्रणाली आहे. आता जगातले पहिले 5 संगणक, पहिला फ्रंटियर अमेरिका, दुसरा फुगाकू जपान, तिसरा लुमी फिनलंड, चौथा लिओनार्डो इटली, आणि भारताचा कितवा क्रमांक आहे बघा, हा 75th क्रमांक लागलेला आहे. हे कळालं का, काय काय लक्षात ठेवायचं आहे, सिडॅक, AI बेस्ड ऐरावत, 75 क्रमांक, पहिला अमेरिका, दुसरा जपान, हे पहिले 2-3 क्रमांक फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे, जास्त लक्षात ठेवायचं नाही. जायचं पुढे, चलो, तुम्हाला काही अडचण आली की नाही मित्रांनो लेक्चर बघताना, तर बिंदास मला या नंबरला विचारू शकता, किंवा आपलं राजमुद्रा अकॅडमीचं जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेत तुम्ही त्याला पण संपर्क साधू शकता. पुढचं आहे 6G संशोधन आणि संशोधन लॅब. सध्या जमाना कुठला चालू आहे मित्रांनो, 5G, आणि आता ॲक्च्युअल युरोपियन मार्केटमध्ये किंवा युरोपियन समाजामध्ये 6G ऑलरेडी एंटर झालं आहे, आपण आत्ताशी 5G कडे आहे. कळत आहे,
बघा, स्मार्टफोन ब्रँड नोकिया आठवतोय सगळ्यांना, सगळ्यात पहिला स्मार्टफोन ब्रँडमध्ये मित्रांनो नोकिया ही आजही अग्रगण्य कंपनी आहे. त्याचं तुम्ही नाव पाहिलं असेल 1100 आणि 1111 हे जे मॉडेल आहेत मित्रांनो हे आजही सर्वाधिक जास्त विकले जाणारे मॉडेल आहेत. आता हे बंद होऊन झालेलं आहे पण असं म्हटलं जातं की जवळपास 5 अब्ज, कळते मी काय बोलतोय, 5 अब्ज लोकांनी याची आत्तापर्यंत खरेदी केली होती असं मानलं जातं. कळते हा आकडा लक्षात ठेवा 1100. ठीक आहे, नोकियाने 5 ऑक्टोबर 2023 रोजी भारतात आपली 6G जागतिक संशोधन R&D लॅब स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही लॅब बेंगलोर येथे स्थापन करण्यात आली आहे. ही माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आभासी पद्धतीने म्हणजे काय टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून याचं उद्घाटन केलं आहे. 6G तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी हा पहिला प्रकल्प आहे. मित्रांनो जर उद्या 6G आपल्याकडे आलं की नाही तर याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्याला गुड गव्हर्नन्स या पद्धतीमध्ये होणार आहे. आपल्या भारत सरकारचा एक ऑपरेशन आहे मिशन मेघदूत, बरोबर, क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड, त्याच्यासाठी हे 6G तंत्रज्ञान महत्त्वाचं ठरणार आहे. जो कोणी MPSC UPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करत असेल तर हा माहिती लक्षात ठेवायची, तुमच्या सायन्स टेक्नॉलॉजीच्या लेक्चरमध्ये हे उपयोगाचं आहे. जायचं पुढे, चला पुढचं आहे. ओडिशामध्ये पॅराक्वॅट या रसायनावर बंदी आणलेली आहे. आता काय झालं बघा, ओडिशामध्ये तणनाशक, आता आपल्याला ग्रीन रिव्होल्युशन आणि हे सगळं शिकताना आपण शिकलेलो आहे की कीटकनाशक असतं, कृमीनाशक असतं, तणनाशक असतं, बरोबर, इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, तणनाशक म्हणून वापरण्यात येणाऱ्या पॅराक्वॅट या रसायनावर ओडिशा सरकारने 5 ऑक्टोबर 2023 रोजी बंदी घातली. पॅराक्वेट हे अत्यंत विषारी असून त्यामुळे माणसाच्या प्राण्यांच्याही आरोग्यावर परिणाम होत असल्याने यावर बंदी घालण्यात आलेली आहे. आता इथं फक्त लक्षात हे ठेवायचं, कोणी घातली आहे, ओडिशा, कुठलं, पॅराक्वेट, आणि हे काय आहे, तणनाशक, दॅट्स इट. आपलं हे जे रिव्हिजन लेक्चर आहे मित्रांनो, पेपर पेनच घेऊन बसायचं, पटापट वन लाईनर तुम्हाला नोट्स काढायचे आहेत जेणेकरून तुम्हाला याच्याविषयी MPSC UPSC कुठलाही प्रश्न आला हा तुम्हाला टॅकल करता येईल. UPSC मध्ये आपण आता फॅक्च्युअल करंट अफेअर खूप मोठ्या प्रमाणावर येत आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी. ठीक आहे, पुढचं, पहिल्या 5G प्रशिक्षण प्रयोगशाळा आपण तयार केलेली आहे. बघा ही कुठे आहे, पर्यटन आणि सांस्कृतिक विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी 29 ऑक्टोबर 2023 रोजी ईशान्येकडील सर्व 8 राज्यांमध्ये म्हणजे आपण काय म्हणतो याला सप्त भगिनी असा शब्द वापरतो, 7 सिस्टर्स, सप्त भगिनी आणि त्यांचा एक भाऊ म्हणजे सिक्कीम अशी ती 8 राज्य होतात. या 8 राज्यांमध्ये भारतातील पहिल्या 5G प्रशिक्षण प्रयोगशाळा आणि आरोग्य क्षेत्रातील 5G ॲप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले आहे. हा प्रकल्प नॉर्थ ईस्ट कौन्सिलद्वारे NEC द्वारे अर्थसहाय्यित आहे आणि आसाम सरकारचा असून आसाम इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे हा लागू केला जात आहे. आता फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं, हे सगळं कुठे आहे, नॉर्थ ईस्ट, सर्व राज्यांमध्ये हे कार्यरत आहे. क्लिअर, चलो पुढचं, ईशान्य संपर्क सेतू खूपच महत्त्वाचा. ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री BL वर्मा, बघा काय आहे, राज्यमंत्री BL वर्मा 12 ऑक्टोबर 2023 रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे डेटा ॲनालिटिक्स डॅशबोर्ड आणि ईशान्य संपर्क सेतू या पोर्टलचे अनावरण केले आहे. डेटा विश्लेषण डॅशबोर्डमध्ये 55 विभाग आणि मंत्रालयांमधील 112 योजनांची माहिती आहे. आता हा जो संपर्क सेतू आहे ना हा कसा आहे मित्रांनो, डिजिटल आहे, हे लक्षात ठेवायचं. कळतंय, तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की ईशान्य संपर्क सेतू हे काय आहे, मग इथं प्रश्न आला पाहिजे हे पोर्टल आहे. असा एक प्रश्न येऊन गेला आहे बरं का तुमच्या इकॉनॉमीमध्ये, आपण असा प्रश्न येऊन गेला आहे की नुकतंच भारत सरकारने महिलांच्या विकासासाठी कुठला ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला होता आणि त्याचं उत्तर होतं मित्रांनो महिला E-Heart प्रकल्प. पण त्यांनी हे पोर्टलची सगळ्यांची नावं दिली होती म्हणून हे पोर्टल महत्त्वाचं म्हणून मी कव्हर केलेलं आहे. आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत कसे MCQ पडलेत हे पण दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला क्लास संपतानाच लेक्चर बघतानाच हे करणार आहे की या पूर्ण डेटामधला कोणती डेटा इन्फॉर्मेशन म्हणून महत्त्वाची आहे आणि कुठली नाही. चला पुढचं, मॅबेला लस खूपच महत्त्वाचं. लस निर्माता कंपनी इंडियन इम्युनॉलॉजिकल लिमिटेड IIL 25 नोव्हेंबर 2023 रोजी मॅबेला या मुलांसाठीच्या गोवर आणि रुबेला लसीचे अनावरण केलेलं आहे. मॅबेला ही 2 डोस इंजेक्टेबल लस आहे. पहिला डोस वयाच्या 9व्या महिन्यात तर दुसरा डोस 16 ते 14 महिन्यामध्ये घ्यावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, गोवर आणि रुबेला याच्यासाठी प्रॉपर आपल्याकडे अशी फुल प्रूफ लस नव्हती, ती आता तयार झाली आहे मॅबेला.
तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो, नुकतीच डेव्हलप झालेली मॅबेला लस ही खालीलपैकी कुठल्या रोगावर संबंधित आहे? ते आहे गोवर आणि रुबेला, आणि त्याचे किती डोस घ्यावे लागतात? दोन. तुम्हाला असं मल्टिपल लाईनमध्ये प्रश्न पडू शकतो, हिचा एकच डोस काफी आहे, हिचा एकच तीन डोस काफी आहे, तर एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे. ओके, दॅट्स इट. चलो आगे जाएंगे. पुढचं, देशातील पहिल्या कार्टोग्राफी संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. बघा, मी तुम्हाला ते मुद्दा इमेज दिली आहे. देशातील पहिल्या कार्टोग्राफी संग्रहालयाचे मसुरी येथे उद्घाटन करण्यात आलं आहे. जगातील पर्यटन दिनानिमित्त उत्तराखंडच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी उत्तराखंडातील मसुरी येथे जॉर्ज एव्हरेस्ट कार्टोग्राफी संग्रहालयाचे उद्घाटन केले. त्याचं नाव काय होतं बघा? जॉर्ज एव्हरेस्ट. या संग्रहालयातील पार्क इस्टेटमध्ये आहे जे प्रसिद्ध सर्वेक्षण सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या निवासस्थानी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे कार्टोग्राफी म्युझियम याचा उपयोग काय होतो? तुम्हाला आभासी पद्धतीने पर्यटन करण्यासाठी हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प दिला जातो. चला पुढचं, वंदे भारत एक्सप्रेस. बरोबर, बघा, ही स्वदेशी बनावटीची आणि निर्मिती अर्ध हायस्पीड अशी स्वचलित ट्रेन आहे. आता पहिली वंदे भारत कधी होती असा प्रश्न पडून गेलेला आहे मित्रांनो, म्हणून मी हा टॉपिक इथे कव्हर केलेला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात त्याचं जुनं नाव काय होतं मित्रांनो? ट्रेन 18 असं त्याचं जुनं नाव होतं, असे संबोधले जायचे. या गाड्या लोकोमोटिव्ह शिवाय चालतात आणि त्या डिस्ट्रीब्युटेड ट्रॅक्शन पॉवर तंत्रज्ञान नावाच्या प्रोपल्शन सिस्टीमवर आधारित आहेत. पहिल्या वंदे भारतची निर्मिती इंटिग्रल कोच फॅक्टरी ICF चेन्नईने मेक इन इंडिया या कार्यक्रमाचा भाग म्हणून सुमारे 100 कोटी रुपयांना केली होती. कुठे तयार झालेली आहे? इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईमध्ये. ही ट्रेन कमाल 160 किलोमीटर प्रति तास एवढा वेग गाठू शकते. या ट्रेन्स शताब्दी एक्सप्रेस याची पुढची आवृत्ती, म्हणजे शताब्दी एक्सप्रेस आता बंद होणार आणि त्याच्या पुढचे 160 किलोमीटर प्रति तास एवढी चालणार. मित्रांनो, 160 जरी असली ना, ही प्रत्येकच वेळेस 160 चालत नाही, पण हिचा ॲव्हरेज स्पीड 120 to 140 आहे, खूप जास्त आहे. आणि सरकारने आता असं सांगितलं आहे की 160 पुढे, म्हणजे 180 किलोमीटर, त्याच्या पुढे 200 किलोमीटर एवढा पर ताशी वेगवान आम्ही इंजिन निर्मिती त्याची पुढच्या टप्प्यामध्ये करत आहोत. बघा, पहिली वंदे भारत एक्सप्रेस फेब्रुवारी 2019 दिल्ली ते वाराणसी दरम्यान, तर द्वितीय वंदे भारत एक्सप्रेस ऑक्टोबर 2019 दिल्ली ते कटरा दरम्यान धावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ल्यावरून आझादी का अमृत महोत्सव या निमित्त अधिक 75 म्हणजे अजून एक्स्ट्रा 75 वंदे भारत ट्रेन 75 या आठवड्यात देशाच्या विविध भागांना जोडणार असल्याची घोषणा केली. आता ट्रेन 75 काय आहे? हे ट्रेनचं नाव नाही मित्रांनो, हे प्रोजेक्टचं नाव आहे की याच्यामध्ये 75 अजून ट्रेन जोडल्या जाणार, ज्याचं आधी ट्रेन 18 नाव होतं आणि आता त्याला आपण वंदे भारत म्हणतो. 160 किलोमीटर प्रति तास. 2022-23 केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पुढील 3 वर्षात 400 नवीन वंदे भारत गाड्यांचा विकास आणि निर्मिती प्रस्तावित केलेली आहे. महत्वाच्या वंदे भारत ट्रेन्स, पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी 15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते यांचं उद्घाटन झालेलं आहे. दुसरी वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते श्री माता वैष्णो देवी कटरा जम्मू काश्मीर ऑक्टोबर 2019 गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय. पहिली कधी? 15 फेब्रुवारी 2019 दिल्ली ते वाराणसी. खूपच महत्त्वाचं, पहिल्यावर प्रश्न पडेल, दुसऱ्यावर प्रश्न पडणार नाही, पण मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊन ठेवलेली आहे, पुढे पण सगळ्या दिलेल्या आहेत. तिसरी वंदे भारत गांधीनगर ते मुंबई सेंट्रल, पाचवी वंदे भारत चेन्नई बेंगलोर, सहावी वंदे भारत बिलासपूर ते नागपूर. बिलासपूर हे आपलं ईस्टर्न रेल्वेचं कमांड सेंटर आहे मित्रांनो, हेडक्वार्टर आहे. 9वी वंदे भारत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर. 10वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते साईनगर. 18वी जेवढं आता झाल्यात, शेवटची गुवाहाटी ते जलपैगुडी. हा जलपैगुडी तोच जिल्हा आहे मित्रांनो की जिथं तेथील काही अल्पसंख्याक समुदायांकडून या वंदे भारतवर दगडफेक करण्यात आली आहे. म्हणजे तुम्हाला अजून एक करंट अफेअर माहिती पाहिजे की कुठल्या भागामध्ये भारतामध्ये ट्रेन 18 याच्यावर दगडफेक करून त्याची काच फोडण्यात आली, हा तो जलपैगुडी नावाचा थोडासा वादग्रस्त पश्चिम बंगालचा भाग आहे. हा जलपैगुडी का महत्त्वाचा मित्रांनो? यस, पॉलिटीमध्ये तुम्ही शिकले होते, या जलपैगुडीच्या मधीलच एक 1960 एक प्रांत आपण पाकिस्तानला देण्याचा प्रयत्न झाला. बरोबर, कमेंट बॉक्समध्ये मला त्या प्रांताचं नाव सांगा, त्याच्या नावाची एक अतिशय महत्त्वाची केस पण गाजती आहे,
कलम 2, 3 आणि कलम 4 याचा वापर प्रदेश देताना करायचा का घेताना करायचा, हा त्या प्रदेशाची केस होती. हाच तो जलपाईगुडी. एक अजून एक महत्त्वाचं करंट अफेअर लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वाधिक वंदे भारत ट्रेन कोणत्या राज्यामधून धावतात, त्याचं नाव आहे आपलं सुजलाम सुफलाम असला असलेला द ग्रेट महाराष्ट्र. कळतंय? चला पुढच्या करंट अफेअरला जाऊ. बघा मित्रांनो, आपण करंट अफेअर कुठलाही वेळ न घालवता टू द पॉइंट पटापट पटापट थोडंसं घेतोय. तर ज्या विद्यार्थ्यांना लेक्चर फास्ट वाटत असेल त्यांनी थोडं स्लो स्पीडमध्ये, म्हणजे सेटिंगमध्ये जा स्पीड कमी करता येते, स्लो स्पीडमध्ये ऐका. ज्यांना अजून फास्ट पाहिजे त्यांनी सेटिंगमध्ये जा स्पीड फास्ट करून ऐका, तुमचा वेळ वाचेल. पण मला असं वाटतं आपण जी स्पीड मेंटेन केली आहे ही बेस्ट आहे. कळतंय? आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचं प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये रस नाही, आपण फक्त विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं एक पवित्र काम करतोय. म्हणून थोडासा वेग वाढवला आहे, वेग जास्त केला, जास्त करंट अफेअरच्या स्लाईड्स आपल्याला कव्हर करता येतील. मी जेव्हा पण स्लाईड सुरू करतो ना मित्रांनो, किमान याच्यामध्ये 50 करंट अफेअरचे पॉईंट असतात. किती? 50 प्लस. कळतंय? चला पुढे जाऊ. समुद्र पर बना भारत का सबसे लंबा पूल. बरोबर, बघा आता हे सगळं झालेलं आहे. डिसेंबर 2016 पंतप्रधान मोदींनी याचा शिलान्यास केला होता. अटल सेतू, अटल सेतू कुठला आहे? मुंबई. याच्याविषयी आपण बोलतोय. मुंबई से नवी मुंबई आता फक्त 20 मिनिटांमध्ये 17 किलोमीटरचा आणि 6 लेन असलेला हा पूल आहे. 5 किलोमीटर जमिनीवर हायवे आहे. 2 तासाचा हा सफर, आधी 2 तास लागायचे आता 20 मिनिटं. स्पीड लिमिट 100 किलोमीटर दिली आहे. निर्माणाची कॉस्ट 17,840 कोटी. समुद्र 15 मीटर एवढा समुद्रावरून तो उंचीवर आहे. याचा टोल टॅक्स 250 रुपये आहे. याच्यावर टीका एकच झाली होती की तुम्ही टॅक्स खूप मोठा लावला आहे. म्हणजे बघा, आहे तो फक्त 5 किलोमीटर, म्हणजे हा पूर्ण जर्नी असणार आहे 17 किलोमीटरचा, आणि 17 किलोमीटरसाठी तुम्ही टॅक्स किती लावला आहे? 250 किलोमीटर. मित्रांनो, हा थोडा मोठा टॅक्स आहे, परंतु मुंबईच्या चाकरमान्यांसाठी हे पैसे कमी आहेत. कारण मुंबईमध्ये महत्त्वाचा काय असतो? जमीन आणि वेळ, हे मुंबईमध्ये महत्त्वाचं असतं. इथं दोन्ही गोष्टी आपण सेव्ह करतोय. कळतंय? चला पुढे जाऊ. चला पुढचं आहे CRIF अंतर्गत सेतू बंधन योजना. बरोबर, बघा रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने सेंट्रल रोड इन्फ्रास्ट्रक्चरल फंड CRIF या अंतर्गत सेतू बंधन ही योजना किंवा हा प्रकल्प सुरू केला आहे. हा रस्ता हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केलेला एक कार्यक्रम आहे. याचा उद्देश काय आहे? रेल्वे ओव्हर ब्रिजेस ROB आणि रेल्वे अंडर ब्रिजेस RUB आणि राज्य रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुलभ करणे. सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चरल फंड CRIF पूर्वी सेंट्रल रोड फंड म्हणून ओळखला जायचा. 2000 त्याचं नामकरण झालं आहे. सेंट्रल रोड फंड कायदा 2000 अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे. या निधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्कासह लागू केलेल्या उपकराचा समावेश आहे. CRIF चे प्रशासकीय नियंत्रण वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. बघा, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय यांनी तयार केलेला प्रकल्प, पण त्यावर नियंत्रण कोणाचं आहे? वित्त मंत्रालयाचं. पूर्वी ते रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत होते, म्हणजे नाव पण बदललं आहे आणि त्याची नोडल एजन्सी पण बदलली आहे. हे मी का सांगतोय मित्रांनो, UPSC कुठल्याही कार्यक्रमाची नोडल एजन्सी याच्यावर रिपिटेटिव्ह प्रश्न पडलेले तुम्हाला दिसतात. चला आता खूपच महत्त्वाचं असं विचारलं जातं बरं का, नुकतीच चर्चेत असलेली जगन्नाथ समिती कशाशी निगडीत आहे? बरोबर, विमा क्षेत्र. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे IRDA IRDAI याच्यावर पण इकॉनॉमीमध्ये प्रश्न पडून गेलाय. याच्या विद्यमान आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित सायबर धोक्यांचे नियमितपणे मूल्यांकन करण्यासाठी समर्पित अशी स्थायी समितीची स्थापना सप्टेंबर 2023 करण्यात आली. एवढा पॉईंट जरी लक्षात ठेवला तरी तुमचं करंट अफेअर संपलं. ही 10 सदस्यीय समितीची अध्यक्ष PS जगन्नाथम आहेत. IRDAI माहिती आणि सायबर सुरक्षा मार्गदर्शक तत्वे 2023 अंमलबजावणीचा आढावा घेणे हे या समितीच्या प्रमुख कार्यांपैकी एक कार्य आहे. बरोबर, बघा PS जगन्नाथम समिती भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण याच्यामध्ये याचं कुठले कुठले सायबर सिक्युरिटी रिलेटेड कार्यक्रम आहे याचं मूल्यांकन करणं, रिव्ह्यू करणं याच्यासाठी ही एक महत्त्वाची कंपनी काम करते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार मिळाला आहे. मित्रांनो, जपानच्या अतिशय महत्त्वाचा कायझेन या विद्यापीठाने सुद्धा एक महत्त्वाचा पुरस्कार फडणवीस साहेबांना दिला होता, त्याच्यावर प्रश्न पडून गेलेला आहे. मित्रांनो, भारतातील फडणवीस साहेब हे पहिली व्यक्ती होते की ज्यांना कायझेन विद्यापीठाने
पुरस्कार दिला होता. त्या पुरस्काराचं नाव काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांना हा पुढचा पुरस्कार मिळाला आहे. आता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे कोण आहे, तर पॉलिटीमध्ये वाचलं असेल तुम्ही, जनसंघ, जनसंघाची स्थापना करणाऱ्यांपैकी एक प्रमुख संस्थापक मार्गदर्शक म्हणून हे श्यामाप्रसाद मुखर्जी आहे. इकॉनॉमीमध्ये तुम्ही वाचलं असेल हे भारताचे पहिले उद्योगमंत्री की ज्यांनी सगळ्यात पहिले मिश्र अर्थव्यवस्था हे शब्द वापरलेले हे लक्षात ठेवा. चला 1948 साली वापरले होते बरं का, आणि यांनी यांच्याच पुढे आशीर्वादाने यांच्या ब्रेन चाइल्डने पुढे भाजप तयार झालेलं आहे 1980. तर जनसंघाचं पुढचं आहे भाजप. कोणाचा आशीर्वाद? श्यामाप्रसाद मुखर्जी. हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. स्वराज्य मॅगझिन ग्रुपच्या वतीने गुड गव्हर्नन्स सुप्रशासन महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पॉंडेचेरीमध्ये पॉंडे लीड फेस्टिवलमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र, रोख व रक्कम असे याचे स्वरूप आहे. आता हे सगळं सोडून द्या. पॉंडेचेरीमध्ये पॉंडे लीड फेस्टिवल. पॉंडेचेरी मित्रांनो भारतात आहे कुठे? आता पॉंडेचेरीचं नाव खरं तर चेंज झालं आहे. त्याचं नाव आहे पुद्दुचेरी. 2006 आपण याचं नाव चेंज केलं आहे. पुद्दुचेरी असं त्याचं नाव आहे बरोबर. ते या पुद्दुचेरीमध्ये मित्रांनो यानम, माहे, कराईकल असा त्या यानम, माहे, कराईकल आणि पुद्दुचेरी अशी चार गावं आहेत. त्याला एकत्र करून आपण पॉंडिचेरी असं म्हणतो. तर त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी येथे असणाऱ्या स्वराज्य मॅगझिनच्या वतीने गुड गव्हर्नन्स हा पुरस्कार सुप्रशासनासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार फडणवीस साहेबांना मिळाला आहे. दॅट्स इट. एवढंच करंट अफेअर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढचं बघा, राष्ट्रीय हळद महामंडळ. मित्रांनो ऑलरेडी हे आपण तयार केलेलं आहे. जसं राष्ट्राचं आहे तसं महाराष्ट्राचं पण आहे. तर महाराष्ट्राचं महाराष्ट्र राज्य हळद महामंडळ हे आपण सांगली येथे स्थापन केलेलं आहे, पण ते आहे महाराष्ट्राचं. ठीक आहे, चला पुढे बघू. भारत सरकारने ऑक्टोबर 2023 राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना केली आहे. देशातील हळद उद्योगाचा विकास आणि विस्तार वाढवणे हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय हळद महामंडळाच्या उपक्रमामुळे 2030 हळदीची निर्यात $1 अब्ज पोहोचेल अशी अपेक्षा आहे. बघा काय आहे $1 अब्ज, अतिशय महत्त्वाचा पॉईंट. या मंडळात केंद्र सरकारने नियुक्त केलेले एक अध्यक्ष, आयुष मंत्रालय, औषध निर्माण विभाग, कृषी शेतकरी कल्याण विभाग, केंद्र सरकारचे वाणिज्य आणि उद्योग यासह प्रमुख सरकारी विभागांचे सदस्य हे यामध्ये असतात. चला थोडंसं काही महत्त्वाचा हळदी विषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी. भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार देश आहे. सन 2022-23 भारतात 3.24 लाख हेक्टर क्षेत्र हळद लागवडीखाली होते, तर उत्पादन 11.61 लाख टन एवढे होते. जागतिक हळद उत्पादनात त्याचे प्रमाण 75% जास्त आहे. हळदीच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा 62% जास्त आहे. 2022-23 दरम्यान $207.45 दशलक्ष आणि किमतीची 1.5 लाख टन हळद उत्पादनाचे 380 जास्त निर्यातदार आहे. भारतीय हळदीचे प्रमुख निर्यात बाजारपेठ बांगलादेश, UAE, अमेरिका आणि मलेशिया आहे. एवढं महत्त्वाचं. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू ही प्रमुख राज्य हळद उत्पादक आहेत. हे महत्त्वाचं. काय काय महत्त्वाचं बघा, आपण निर्यात कोणाला करतोय आणि कोणत्या कोणत्या राज्यातून जात आहे आणि किती टक्के झाली आणि सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र कुठे आहे कळते. आणि जगामध्ये भारताचा उत्पादनात पण, ग्राहक म्हणून म्हणजे कन्झ्युम्शनमध्ये पण आणि निर्यातदार म्हणून पण पहिला क्रमांक लागतो. चला ओके, हे आता आपण पाहिलं. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र हिंगोली, सर्वाधिक हळदीचं उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये या संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. यासाठी खासदार हेमंत पाटील साहेबांनी प्रयत्न केले होते आणि खासदार हेमंत पाटील यांचीच या हळद संशोधन केंद्राबद्दल मध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्याच परिश्रमामुळे हे केंद्र हिंगोलीमध्ये तयार झालेलं आहे. कळतंय. चला पुढचं, पहिलीच UNCTRL युनिट्रल दक्षिण आशियाई परिषद. आता हे काय आहे लक्षात घ्या, ही पहिलीच परिषद झालेली आहे. ती कुठे तयार झाली आहे? भारतामध्ये. जर एखादं पहिल्यांदाच कॉन्फरन्सचं हेडक्वार्टर भारत असेल तर हा तुमच्या आमच्यासाठी करंट अफेअरचा महत्त्वाचा बिंदू. भारताने अलीकडे 14-16 सप्टेंबर 2023 दरम्यान पहिल्याच युनिट्रल दक्षिण आशिया परिषदेचे यजमानपद भूषवले. नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड नेशन्स कमिशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड लॉ हे याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. बघा हे इथं दिलेलं आहे. 17 डिसेंबर 1966 हे तयार झालं.
न्यूयॉर्क व ऑस्ट्रेलियामध्ये आहे, 60 पेक्षा जास्त देश त्यामध्ये आहेत. अन्ना जॉर्जिया ब्रेट याच्यावर यातून त्याचे सचिव येतात आणि त्याचा प्रकार UN ची एक समिती म्हणून आहे. कशासाठी आहे? ट्रेडिंग म्हणजे व्यापार करण्यासाठीचा एक लॉ बनवण्यासाठी, कायदेशीर कायदा बनवण्यासाठी हा एक फ्रेमवर्क प्लॅटफॉर्म मानला जातो. बघा, भारतातील द्वितीय सर्वात मोठ्या हिंदू मंदिराच्या अमेरिकेत उद्घाटन झालं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात मोठं अमेरिकेत आहे आणि नंबर 2 कंबोडियातील भव्य अंगोकारवट हे पण भारताबाहेर बांधलं गेलेलं, पण आता द्वितीय क्रमांकाचं झालं आहे. कारण आकारमानानुसार हे आधी 1 होतं, नंतर हे झाल्यानंतर हे आधी 2 झालं. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सांगा की अंगोकारवट मंदिर हे कुठल्या देवतेचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि इन कंबोडियाच्या कुठल्या ते बेटावर आहे. कळतंय? बघा, अमेरिकेतील न्यू जर्सी मधील रॉबिन्सन विले टाउनशिप येथे 8 ऑक्टोबर 2023 रोजी आध्यात्मिक प्रमुख महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते लक्ष्मीनारायण अक्षरधाम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. 183 एकर परिसरात पसरलेल्या न्यू जर्सी स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर कॉम्प्लेक्समध्ये हे एक मुख्य देवस्थान आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं? न्यू जर्सी इथं आहे जगातलं पहिल्या क्रमांकाचं, कंबोडियामध्ये आहे नंबर 2 क्रमांकाचं. चलो आगे, पुढचं. आपले आवडते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताच्या बाहेरील सर्वात उंच पुतळा. आता भारतातील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तेलंगणाच्या विधानसभेमध्ये त्यांनी सगळ्यात मोठा भव्य 125 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा उभारलेला आहे. आता भारताच्या बाहेरच आहे बरं का, हे समजून घ्यायचं. भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात उंच पुतळ्याचे औपचारिक उद्घाटन अमेरिकेची राजधानीची मेरीलँड उपनगरीतील एकोइक टाउनशिपमधील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे तयार झालेले आहे आणि याचं नाव काय आहे? स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ वननेस असे भरपूर वेगवेगळे स्टॅच्यू गेल्या वर्षात तयार झालेले आहेत. आपण पुढच्या स्लाईड्समध्ये हे सगळं कवर केलेलं आहे. एक विनंती, जेवढे पण हे स्टॅच्यूज तयार झाले, कोणी तयार केले, कोणत्या राज्यात तयार झाले, आता इथं बघा, पुन्हा एकदा आपले श्रीराम मंदिरामध्ये जे ज्यांचं काम आहे, प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी बनवलेलं आहे. गुजरातमधील सरदार पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा पण त्यांनी बनवला होता. राम मंदिरामध्ये पण त्याचं काम आहे. मित्रांनो, हे करंट अफेअर खूप महत्त्वाचं आहे. पुढचं बघा, आता विश्वातील सर्वात उंच पुतळे दिलेले आपल्या वल्लभभाई पटेल यांचा आहे 182 मीटर. पुढे आहे चीनमध्ये स्प्रिंग टेम्पल बुद्धा 153 मीटर. त्याच्यानंतर आहे म्यानमारमध्ये आहे बघा 128 मीटर, 110 मीटर, मग 100 मीटर, हे सगळं एक्स्ट्रा दिलेलं आहे. पुढे आहे आपल्या तेलंगणामध्ये त्यांची जी कॅपिटल आहे आता हैदराबाद, 2014 ते 2024 ही कॉमन कॅपिटल होती, पण 2024 नंतर ते आता तेलंगणाकडे जाणार आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, तेलंगणाकडे जाणार हैदराबाद आंध्र प्रदेश मानतंय स्वतःचं विशाखापट्टणम, ठीक आहे. तर हैदराबाद येथे त्यांनी 125 फुटाचा आधार भवन म्हणजे त्याला आधार द्यायला एक 50 फुटाचा आधार भवन बांधलाय. त्याची उंची 125 फूट आहे. 125व्या जन्मजयंतीनिमित्त ही गोष्ट केलेली आहे. एकूण उंची ही एकत्र जाते 175 फूट. म्हणजे मित्रांनो, हे असतं आधार भवन, हे लक्षात घ्या, आणि हा असता ॲक्च्युअल पुतळा. या दोघांची उंची जाते 175 फूट. फक्त पुतळ्याची पाहिली ते 125 फूट. लोकार्पण झालेलं आहे मागच्याच वर्षी 14 एप्रिल 2023. तेलंगणामध्ये जे तेव्हा सरकार होतं बरोबर, त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती TRS याचा फुल फॉर्म केला भारत राष्ट्र समिती. फक्त तेलंगणामध्येच आम्ही प्रचार करणार नाही तर भारतभर सगळ्या निवडणुकांमध्ये हा प्रचार करू असा त्यांचा लोकमानस होता. त्यामुळे त्यांनी काय केलं, थोडं बाबासाहेबांचा पुतळा बांधून थोडंसं एक राजकारण साधण्याचा प्रयत्न केला की बघा, बाबासाहेब ज्या ज्या कम्युनिटीला ॲक्सेप्टेबल आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला मतदान करावं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, किंवा एक राजकीय गोष्ट म्हणजे, तेलंगणाचेच मुख्यमंत्री त्यांचा आता KVR राव यांचा आता चंद्रशेखर राव यांचा पराभव झालेला आहे. कळतंय? हां, त्यांच्या पार्टीचं नाव मात्र बदललं आहे. आधी होतं TRS, आता आहे BRS, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा आता हा इशू खूप महत्त्वाचा आहे बरं का, आर्मेनिया आणि अझरबैजान. का मित्रांनो हा महत्त्वाचा आहे? भारत सरकार सध्या दोघांना पण शांततेचा मार्ग सांगत होता, आता भारत सरकारने आर्मेनिया याला पिनाका नावाचं मिसाईल्स विकायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे भारताने कोणाला विकायला सुरुवात केली आहे? आर्मेनियाला पिनाका नावाच्या मिसाईल्स, हे लक्षात ठेवायचं. बघा, पुढचं आहे नागोर्नो कारबाग हा तो प्रॉव्हिन्स आहे. नागोर्नो कारबाग हा तो प्रॉव्हिन्स आहे.
बघा, विवादित नागोर्नो कारबाख प्रदेशामध्ये आता काय झालं बघा, ऑक्टोबर 2023 मध्ये अझरबैजान देशाने विवादित असलेला नागोर्नो कारबाख प्रदेश याच्यामध्ये आपले लष्करी कारवाई सुरू केली. कोणी सुरू केली? अझरबैजान देशाने. अझरबैजान देश हा इस्लामिक देश आहे, आर्मेनिया हा ख्रिश्चन देश आहे, हे लक्षात ठेवायचं. कळते? अझरबैजान आणि आर्मेनिया या देशांदरम्यान दीर्घकाळ चालणाऱ्या वादाचा ही एक यासाठी कारवाई होती. आर्मेनियन लोकांद्वारे याला आर्टसक म्हणूनही ओळखले जाते. म्हणजे या हा जो भाग आहे नागोर्नो कारबाख, याचं दुसरं नाव काय आहे? आर्टसक. पण त्याला कोण ओळखते? आर्मेनियन ख्रिश्चन कम्युनिटी त्यामध्ये ओळखते. काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्र यांच्यामधील हा एक आंतरखंडीय प्रदेश असून कॉकेशस पर्वतातील एक भूपरिवेष्टित म्हणजे सर्व बाजूने लँड असलेला हा एक पर्वतीय क्षेत्र आहे. हे क्षेत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अझरबैजानचा भाग म्हणून ओळखले जाते. परंतु तेथील रहिवासी प्रामुख्याने वंशिक आर्मेनियन या वंशाचे आहेत. बघा, हे सगळं इथे दिलेलं आहे. आता काय काय झालं बघा, त्यांचे स्वतःचे सरकार आहे, त्यांच्या आर्मेनियाशी जवळचे संबंध आहे, अझरबैजानचे शासन या प्रदेशांना नको आहे. अझरबैजान त्यांना म्हणतं आमचं शासन घ्या. आता अझरबैजान इस्लामिक कंट्री असून पण अझरबैजानने अजूनही कुठल्याही प्रकारे तिथं विकासाची कामं केलेली नाही आहेत. थोडंसं धार्मिक दहशतवादाला थोडीशी खतपाणी घातलेलं आहे. त्याच्यामुळे ते जो नागोर्नो कारबाख आहे, त्या नागोर्नो कारबाख या प्रदेशाने सांगितलं की बॉस, आम्हाला विकास जो करेल त्याचं शासन पाहिजे आणि ते आहे आर्मेनिया. भारत पण त्यांनाच पाठिंबा देतो आहे. आपण पाठिंबा देतोय म्हणण्यापेक्षा आपण त्यांना मिसाईल वेपन सिस्टीम सप्लाय केलेली आहे, आपण अझरबैजानला केलेली नाही आहे. लोकांचा पण त्याच आर्मेनिया शासनाला पाठिंबा आहे. आता इथं अझरबैजानने स्वतःचं सैन्य घुसवलेलं आहे. हा संघर्ष 1980 उत्तरार्धाचा आहे, जेव्हा USSR याच्या पतनानंतर अझरबैजानपासून त्यांनी आपलं स्वातंत्र्य घोषित केलं होतं. पूर्वी ते अझरबैजानकडे होतं, नंतर 80 USSR याचं महत्त्व कमी झालं. आशियामधून USSR रशियाच्या फौजा मागे गेल्या अमेरिकेच्या प्रभावामुळे. त्याच्यामुळे या प्रदेशाने स्वतःचं अस्तित्व किंवा एक स्वतःचं वेगळेपण याची घोषणा करून टाकली. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात नागोर्नो कारबाख प्रदेशासाठी पहिली युद्ध सुरू झाले 1994 मध्ये, ज्याद्वारे नागोर्नो कारबाख आणि काही आसपासचे क्षेत्र आर्मेनियन नियंत्रणाखाली सोडले गेले. दोन्ही बाजूंनी वारंवार युद्धविरामाचे उल्लंघन केले गेले. शांततापूर्ण तोडगा काढण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले. 2020 मध्ये अझरबैजानने दुसरे कारबाख युद्ध सुरू केले, त्यात जबरदस्त विजय मिळवला. आजूबाजूचे 7 जिल्हे आणि नागोर्नो कारबाख याचा 1/3 भाग यामध्ये परत केला. 2020 मध्ये दुसऱ्या कारबाख युद्धानंतर रशियाने शांतता करार केला आणि या प्रदेशात तैनात असलेल्या 1960 रशियन शांती रक्षकांची यामध्ये तरतूद केली. म्हणजे एवढे शांती रक्षक असतील कशासाठी? ते याच्यामध्ये पीस टाकण्यासाठी. हे सगळं कुठून सुरू झालं मित्रांनो? रशिया याने आशियामधून 1980 माघार घेतली आणि आधी अझरबैजानचा असलेला आणि आता स्वतंत्र असलेला नागोर्नो कारबाखवर अझरबैजानने पुन्हा कारवाई केली. आता त्यांनी पुन्हा कारवाई केल्यामुळे शांततापूर्वक असलेला आर्मेनिया हा मात्र आता तो पण युद्धामध्ये उतरला आहे. मग हा पण झाला आपल्यासाठी एक महत्त्वाचा युद्धभूमी. बघा, हा सगळा प्रदेश अझरबैजान, आर्मेनिया, हे थोडं बघा कॅस्पियन सी याच्या आजूबाजूचे हे सगळे भूवेष्टित सगळे पर्वतीय क्षेत्र आहेत मित्रांनो. ठीक आहे, एक खूप महत्त्वाचं आता हा आहे प्रोजेक्ट उद्भव. एक आहे उद्धव, एक आहे उद्भव. हे कळत आहे का? प्रोजेक्ट उद्धव आपण समोर कवर केला आहे. हा आहे प्रोजेक्ट उद्भव, बरोबर. हा का महत्त्वाचा आहे? प्राचीन भारतीय काळामध्ये भारताच्या स्वतःच्या असलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण किंवा विशेष लष्करी कवायती किंवा लष्करी ज्ञान किंवा लढण्याचं वेगळं प्राचीन युद्धतंत्र याचं पुन्हा रिन्युएशन करण्यासाठी हा प्रोजेक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बघा, इंडियन आर्मी प्रोजेक्ट टू रिडिस्कवर इंडियाज एन्शियंट मिलिटरी वॉरफेअर, याच्यासाठी हा प्रदेश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्भव, बरोबर. आता पुढचं आहे ओके हेच युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया USA याच्या भागीदारीमध्ये हा उद्भव, याचा एक मिश्र पॅनल म्हणून चर्चा केलेली आहे. USA ही नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण सेवा थिंक टँक देणारी एक व्यवस्था आहे. ही चर्चा भारतीय लष्करी प्रणाली, युद्ध धोरणात्मक म्हणजे स्ट्रॅटेजिकल उत्क्रांती, वर्तमान संशोधन आणि भविष्यातील दिशानिर्देश यासाठीही कार्यरत करते. ठीक आहे मित्रांनो, हे एवढंच यासाठी महत्त्वाचं आहे. एवढं नेहमी लक्षात ठेवा. उद्भव कशासाठी आहे? एन्शियंट वॉरफेअर भारताचं हे रिन्युएशन करण्यासाठी प्रोजेक्ट आहे उद्भव. बघा, आता हे थोडंसं काही एक्स्ट्रा दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता.
ही PDF ही हे यासाठी दिलं आहे, काही विद्यार्थी आपले इंग्लिश आणि हिंदी असे विद्यार्थी आहेत त्यांना मराठी कळत नाही, त्यासाठी त्यांना काही हिंदी दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. आता हे बघा, और तमिळ कवी तिरुवल्लूर के आचरण मे, म्हणजे त्या तिरुवल्लूर याच्या याचे कुरल प्रसिद्ध आहेत बरं का तमिळ साहित्यामध्ये. आता याचा पण मी घेतलेला आहे. 16 जानेवारी हा भारताने पहिल्यांदा तिरुवल्लूर दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे. आता काय झालं होतं, तमिळनाडूच्या राज्यपालाने तिरुवल्लूर यांना थोडंसं भगव्या फेट्यामध्ये किंवा त्याचं भगवेकरण थोडंसं केलं होतं म्हणून ते चर्चेमध्ये होतं. 16 जानेवारी हा आपला तिरुवल्लूर दिन पण आहे आणि हा आपला स्टार्टअप दिन पण आहे. हे मित्रांनो विशेष लक्षात ठेवा. चला थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे, आता हे थोडंसं एक्स्ट्रा दिलेलं आहे. सेम आहे, एन्शियंट वॉरफेअर टेक्निक्स, दॅट्स इट. पुढचं ऑपरेशन कच्छाप, कशाचं नाव आहे, कासवाचं नाव आहे मित्रांनो. या अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनाने डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, आता लक्षात घ्या हे कोणी तयार केलं आहे, DRI. लक्षात घ्या याची ब्लॅक मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्याच्यामुळे DRI या अंतर्गत गंगा कासवांच्या सुमारे 1000 जिवंत पिल्लांची तस्करीपासून यशस्वी सुटका करण्यासाठी हे ऑपरेशन कच्छाप राबवलं गेलं होतं. हे वन लाईनर तुम्हाला माहिती पाहिजे, मी इथं फिगर दिलेली आहे. या ऑपरेशनमुळे भारतातील 10 टर्टल, इंडियन फ्लॅगशिप टर्टल, ब्लॅक स्पॉटेड पॉन्ड टर्टल आणि ब्राऊन रूफ टर्टल या प्रजातींची जिवंत पिल्ले यांची 1000 पिल्लांची मुक्तता आरामात झालेली आहे. DRI ही भारतातील प्रमुख तस्करी आणि विरोधी एजन्सी आहे. ही ती वित्त मंत्रालयाच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या अंतर्गत कार्यरत करते. बेकायदेशीर वन्यजीव व्यापारासह तस्करीचे विविध प्रकार ते शोधून काढते. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पातळीवर पण बेकायदेशीर वन्य व्यापार रोखण्यासाठी साइट्स नावाचा एक अतिशय महत्त्वाचा करार आहे, हा सगळ्यांना माहिती पाहिजे. पुढचं आहे श्रेयस योजना, अतिशय महत्त्वाचा. आपले वंचित समूह जेवढे पण आहे त्या वंचित समूहाच्या शैक्षणिक आर्थिक सबलीकरण याच्यासाठी ही श्रेयस योजना लॉन्च केलेली आहे. HRHRD मध्ये 100% याच्यावर प्रश्न पडणारच मित्रांनो, बरोबर. श्रेयस योजना स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन फॉर यंग अचीवर स्कीम ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक छत्री योजना आहे. उद्दिष्ट दर्जेदार उच्च शिक्षण मिळवण्यासाठी फेलोशिप आणि परदेशातील अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जावर व्याज अनुदान देऊन इतर मागासवर्य OBC SC ST यांच्यासाठी EBC जे आता नवीन झालं इकॉनॉमिकली वीकर सेक्शन याच्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सशक्तीकरण करते. म्हणजे अतिशय कमी व्याजामध्ये तुम्हाला कर्ज देते आणि बाहेर तुम्हाला शिक्षण करायला प्रोत्साहन देते. योजनेअंतर्गत 4 केंद्रीय उपयोजना 4 सेंट्रल सेक्टर सबस्कीम तयार करण्यात केल्या आहेत. SC OBC साठी मोफत कोचिंग त्यामध्ये दिलेलं आहे. अनुसूचित जातींसाठी उच्च शिक्षणाचे प्रशिक्षण त्यामध्ये दिलेलं आहे. अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय प्रदेश योजना आहे. अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय फेलोशिप योजना आहे. म्हणजे या 4 योजना एकत्र करून त्याला आपण प्रोजेक्ट श्रेयस किंवा श्रेयस स्कीम असं म्हणतो आहे. चला एक फक्त ग्लान्समध्ये बघून घेऊ. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा 72 फुटी पुतळा कुठे उभारला आहे, दिल्लीमध्ये. मध्य प्रदेशामध्ये ओंकारेश्वर येथे आदिशंकराचार्यांचा 108 फुटी पुतळा. आपलं जे पुढचं करंट अफेअर असेल की नाही त्याच्यामध्ये हे सगळे पुतळे आपण कवर केलेले आहेत. म्हणजे काय, याची माहिती कवर केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 125 फुटी आत्ताच आपण पाहिलं. हुसेन सागर तलाव हैदराबाद ठिकाणी, हैदराबादचं कुठे आहे पण ते त्यांचं विधान भवन हा तो भाग आहे. गुजरातमधील मोरबी, आठवतंय मोरबीचा पूल पडला होता बघा 1.5 वर्षापूर्वी आणि खूप मोठे जवळपास 60 लोक भाविक म्हणजे त्याच क्षणी जलसमाधीला गेलेले होते. तर तो मोरबी येथे 108 फुटी हनुमानाची मूर्ती स्टॅच्यू ऑफ बिलीफ किंवा विश्वास स्वरूपम म्हणून तयार झाली आहे. राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा शहरामध्ये भगवान शिवांची 369 फुटी मूर्ती उभारलेली आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी हैदराबादच्या चिन्नीयार ट्रस्टच्या आवारात 11व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांचा 216 फुटी पुतळा. बघा स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी आपण कोणाला म्हणतोय, बाबासाहेबांना पण म्हणतोय आणि अजून कोणाला म्हणतोय, रामानुजाचार्य यांना पण म्हणतोय. जे माझे हिस्ट्रीचे ओल्ड स्टुडंट असतील तर आपण भक्ती सुफी मुवमेंट म्हणजे रामानुजाचार्य यांचं महत्त्वाचं द्वैतवाद हा आपण कवर केलेला आहे.
स्टॅच्यू ऑफ पीस रामानुजाचार्य, ओके आता आपण घेतलं. स्टॅच्यू ऑफ नॉलेज लातूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फुटी पुतळा. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी बंगळुरू शहराचे संस्थापक नाथ प्रभू कॅम्पेगौडा यांच्या प्रीत्यर्थ बेंगलोरचं जे एअरपोर्ट आहे की नाही त्याचं पण नाव सेमच आहे मित्रांनो, तिथं हा पुतळा उभारलेला आहे. बेंगलोर विमानतळाच्या ओके 108 फुटी पुतळा उभारला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातच्या केवाडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा येथे उभारलेला आहे. चालेल, हे सगळं आपण आता पुढच्या लेक्चरला कव्हर करू. मित्रांनो, जे जे करंट अफेअर शिकवतोय पटापट नोट्स काढून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं जे होमवर्क देतोय कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर येऊ द्या. जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही गोष्टी पाहिजे असतील पुढच्या सेशनमध्ये कव्हर करून आम्हाला पिंग करा. माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे स्टार्टिंगलाच, राजमुद्रा अकॅडमीचा नंबर तुमच्याकडे ऑलरेडी आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा मी पुष्कर दांडेकर सर आज आपल्या राजमुद्रा परिवाराच्या वतीने आपले आभार मानतो. आज इथे थांबू, पण पुढच्या सेशनमध्ये आपण या पुढच्या करंट अफेअरमध्ये यासाठी भेटू. थँक्यू, टेक केअर.